हाय ऑल, आम्ही आलेलो आहोत मनोजच्या काकूंकडे. रोटचा स्वयंपाक आहे हा. रोट आहेत हे आमचे कानबाईसाठी बनवले गेलेले. तर आज आहे कानबाईचा दिवस, तर चला बघूया पूर्ण प्रथा आणि रोट कसे बनवतात तेही. पुरणपोळीलाच रोट म्हटले जाते, पण ते कसे बनतात ते बघूया आणि आपण पूर्ण स्वयंपाकही बघूया, सगळी प्रथा बघूया, पूर्ण प्रोग्राम बघूया. चला तर मग, ह्या मनोजच्या दुसऱ्या काकू आहेत ज्या रोट बनवत आहेत. अगदी एक्सपिरियन्स आहेत त्या, पारंपरिक पद्धतीने बनवत आहेत. सुंदर कार्यक्रम असतो आमचा दर वर्षाप्रमाणे. आणि आम्ही ही कांदाई नागपंचमी झाल्यानंतर जो रविवार येतो ना आमचा, त्या रविवारी आम्ही साजरी करतो. मग तो पहिला येऊ द्या नाही तर दुसरा येऊ द्या, पण ज्या वेळेस नागपंचमी त्यानंतरच्या रविवारी आम्ही साजरी करतो तो रविवार कांदाईचा. कांदाईचा आमचा हा तांब्या असतो. तांब्यामध्ये आम्ही पाणी न घालता त्याच्यात तांदूळ, सुपारी, फूल, पैसे असं टाकून त्याच्यावर मग पानं लावायचे साईडला आणि त्याच्यावर कांद्याचा मुकुट ठेवायचा. तो मुकुट ठेवल्यानंतर तिची सजावट करायची, पूर्ण डेकोरेशन तिला करत राहायचं. मग तुम्ही सगळं मुकुट लावा, गळ्यातलं फुलं, हार, तुम्हाला जेवढं जसं डेकोरेशन करता येईल तसं तुम्ही करू शकता. साडी, साडीची ओटी भरायची, ती ओटी भरून तिचं स्वागत करायचं. पहिले आपल्या घरची ओटी भरायची, आपल्या घरात कांदा असते ना, आपल्या घरच्या लोकांची आधी आपली कांद्याची ओटी भरायची. कांद्याची रोट असतात, आमचं आम्ही सव्वाशे गहू घेतो ते मोजून घेतो कार्यवाची. पूजेच्या नंतर आरती करतो, आरती नंतर मग ते आपण दळून आणायचे, ते त्याला म्हणतात रोटचं पीठ. आणि ते रोट मग आपण जवळपास पौर्णिमेच्या आजपर्यंत संपवायचं. दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी आपण त्या दिवशी पण आपला आवडलेला खायचा. आणि याच्या तांदुळाचं काय करायचं मग? या तांदूळ ना ते मग आता तसेच ठेवायचे त्याच्यात. आणि पुढच्या वर्षी कांदा येत्या त्यावेळेस नैवेद्याला आपण दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवू दाखवतो कांदा येणार, तर तो बिना मिठाचा भात मीठ घालायचं नाही. आणि नैवेद्य त्या भाताचा नैवेद्य आरतीच्या नंतर दही, भात, दूध, साखर, तूप असं घालायचं आणि तो नैवेद्य कांदाईला दाखवायचा. झाल्यानंतर पुढे घ्यायची आणि मग नैवेद्य आणि मग तिला मग पूर्ण घर दाखवायचं कांदा. नंतर मग तिला आपण विसावा द्यायचा. विसाव्यानंतर विसर्जन, विसर्जनाच्या वेळेस आरती म्हणायची. आरतीच्या नंतर विसर्जन. येणारे जे लोक असतात ना त्या कांदा येतात आपल्याकडे. ज्या येणारे आहे ना आपण ज्या सवाष्णी ज्या येतात ना त्या कांदाईच्या कांदाईच्या रूपाने येतात. आता आमचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. यात सार आहे म्हणजेच आमटी, नंतर भातही झालेला आहे, खीरही झालेली आहे आणि हे आहेत आमचे रोट जे की कानबाईला दाखवले जातात. त्याच्यावर दिवे ठेवले जातात कणकेचे आणि खोबऱ्याचे आणि ते लावून किचनमधूनच घेऊन जावे लागतात लावून. आणि हे आहे पुरणपोळ्या, पण ह्या रोटच्या नाही आहेत. आणि भारतीताई ह्या पोळ्या करीत आहेत, पण ह्या
रोटचं पीठ वेगळं आहे, मोजलेलं असतं, तुम्हाला काकूंनी सांगितलं. तर हे जे आहे, हे जे दर्शनाला मंडळी आहे, ते दुसरी भाऊबंदांच्या व्यतिरिक्तची, तर त्यांच्यासाठीही प्रसाद दिला जातो. मग त्यांना हा वेगळ्या पुरणपोळ्या केल्या जातात, नॉर्मल ज्या आहेत, रोटच्या पीठाच्या नाही. तर त्या आमच्या भारतीताई करीत आहेत, तर बघूया किती छान करतायत त्या. स्वयंपाक झाल्यावर सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि कानबाईची पण तयारी झालेली आहे. तर चला बघूया कानबाईला. आणि कानबाईला फुटाणे आणि ज्वारीच्या लाह्या खूप प्रिय आहेत, तर त्याही ठेवलेल्या आहेत. चला जाऊया तिकडे. कानबाईच्या पूजेसाठी 4 केळीचे खांब लावले जातात आणि कण्हेरची फांदी ठेवली जाते. कानबाईला कण्हेर खूप प्रिय आहे, त्यासाठी ते आवश्यक असतं. तर चला बघूया पूजेला. रानबाईच्या शेजारी ठेवलेला कळस हा रानबाई म्हणून असतो. त्या दोघी बहिणी आहेत म्हणून त्या दोघी बहिणी आलेल्या आहेत. 7 खोबऱ्याच्या वाटा तोरण म्हणून बांधलेल्या आहेत. 5 फळांमध्ये काकडीही ठेवलेली आहे, कारण दुसऱ्या दिवशी ही काकडी खायची असते. आणि आता रोटची पूर्ण तयारी झालेली आहे. देवीला नैवेद्य करायचा आहे, आरती करायची आहे. त्यासाठी किचनमधून आता रोट घेऊन जाऊया देवघराकडे. तर चला. सर्व देवांना फुलं ठेवल्यानंतर इथेच दिवे लावले जातात आणि मग ती कानबाईजवळ नैवेद्य दाखवला जातो. कानबाई माता की जय. 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 आली कानबाई. थोडंसं असं नेताना जरासं असं पदळ टाक जरा डोक्यावर. कानबाई माते की जय. कानबाई माता की जय. कानबाई माते. Hey, Quiri. Hey, Quiri.
आता कानबाईची पूजा करण्यात येईल आणि नैवेद्य दाखवण्यात येईल. या नैवेद्यात गंगाफळची भाजी पण खूप प्रिय आहे कानबाईला, म्हणून ती असणं खूप गरजेचं आहे या नैवेद्यामध्ये. काकू काय विचार करताय? तुम्हाला बोट केव्हा मिळाली? Thank you.
पण घे आणि तिच्याकडनं फूल पण घे. तिच्याकडनं फुलं घे जय फुला. आता 2 मिनिटं थांब. हाय करा. हाय कोणी का हो Thank you.
भवानी मोहमयीच्या सुर मर्दाना लागुनी तापाजी करावया झाडणी भक्ताला घेतो पावती निर्वाणी हो ऐसा लोगवा लोगवा मागेल ऐसा लोगवा लोगवा मागेल ऐसा लोगवा लोगवा मागेल ऐसा चारुनी माडमी गाडेन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित वारिस जाईन ऐसा लोगवा नवमी भक्तीचा तरुणी नवरात्रा पोटी मागे न ज्ञान पुत्रा पोटी मागे भक्ती सद्भाव अंतरिचा मित्रा बंब सासऱ्या सरणी न बुबात्रा आशा तृष्णेच्या पाडी न दरडे आशा तृष्णेच्या मनोविकार करी न पुरवणे अद्भुत रसाची भरण भरी न दुरडे हो ऐसा जोगवा जोगवा ऐसा जोगवा झाले मी संगल्प नवऱ्याचा सोडिला संगम खोद झाडीले मांग केला मोकळा मारल सुरंग ऐसा जोगवा द्रोगवा मागुनी ठेविला जाऊन नवस महाद्वारी फेरिला एक पणे जनार्दन धनी देखिला एक पणे जनार्दनी देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला हो ऐसा जोगवा जोगवा मागिना ऐसा जोगवा जोगवा मागिना Thank you.
हो चालेल घेते शूटिंग काढा काढते नाही ना कॉलेज आहे माझं कॅमेऱ्याला पहिले हाय म्हणावे समोर बघावे कांबाई माते की जय
जायचंय. अरे असं इथे आरती करायची ना आता. प्रेम कृपा सर्वांनी सुंदर होते. जय देव दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती. अरे वा छान, खूप सुंदर बादली आहे खास कानबाईसाठी आणलेली आणि का गाईड करत आहे. अगदी भारी, खूप छान, मस्त. मनीषा ताई आणि खूपच सुंदर. मंडळी केवढी होती आमची, कानबाईचे भक्त केवढे आलेले होते सेवेसाठी, तिची सेवा झाली सगळी. अशी आमची कानबाई, आम्ही दरवर्षी कणेर कानबाईची पूजा करत असतो. सर्व लोकांनी हजर राहतात. आम्ही कानबाई माते, जय कानबाई माते की जय, अशी अशा प्रकारे आम्ही कानबाईचा सण साजरा करत असतो. चल तुम्ही जरा खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. मला दिश आहे होते. नाही बसा बसा. हा मनीषा ताई, मनीषा ताई मी मिळून आम्ही आता विसर्जन करतो आहे कानबाईचं. आपलं विसर्जन चालू आहे. झालेलं आहे विसर्जन. इकडे
कानबाईचं रूप कसं आहे? कानबाई कसं रूपे वणी व माय कसं रूपे वणी, कानबाई कसं रूपे वणी व माय कसं रूपे वणी, कानबाई नारळ रूपे वणी व माय नारळ रूपे वणी, कानबाई नारळ रूपे वणी व माय नारळ रूपे भक्तांचे जावाई निलंकार।
नवरी बघायला कानबाई.